अपन निघूयात आता वारूगडला न थांबता, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. राहते घे, बॅग घे बाबू. बॅग केवढी रॉयतेची, रॉयतेच्या 4-5 फूट मोठी दिसते. दीड तास झाला आम्ही पावणे 11 भूषणगडावरून निघालो होतो. जवळपास 1.5 तास ड्रायव्हिंग केली आणि आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे वारूगडाकडं. समोर वारूगड दिसतं आपल्याला आणि वारूगड झाल्यानंतर आपण संतोषगडाकडे जाणार आहे. तर आता मी पायथ्याशी आलेलो आहे वारूगडाच्या. समोर आपल्याला ह्या पायऱ्या दिसत आहेत आणि मागे किल्ला सुद्धा दिसतोय. तर हा किल्ला दिसतोय आणि विशेष म्हणजे मी पहिल्यांदाच कुठल्या तरी किल्ल्याची तटबंदी रंगवलेली पाहिली. तर बघूयात आपण वरती काय आहे काय जाणून घेऊयात. इथपर्यंत पायऱ्या आहेत आणि मग इथं हा खडखड भाग आहे, त्याच्यातनं आपल्याला जायचंय वरती. तर ह्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत आता वारूगडाच्या पायऱ्या. आणि वारूगडची तटबंदी म्हणजे ढासळू नये किंवा तिला आधार मिळावा म्हणून इथल्या जी म्हणजे ग्रामस्थ आहेत किंवा इथले जे गावकरी आहेत त्यांनी एक छान गोष्ट केलेली आहे. ती म्हणजे ह्या संपूर्ण गडाच्या साईडने असं फाउंडेशन केलेलं आहे. मुळात वरच्या फाउंडेशनपेक्षा खालचं कमकुवतच आहे, पण त्याचा एक आधार जेणेकरून खालनं दगडी ढासळू नये म्हणून एक उत्तम प्रकारची व्यवस्था इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे. आणि आता आपण आलेलो आहे प्रवेशद्वाराजवळ, वारूगडाचं प्रवेशद्वार. तर ह्या प्रवेशद्वारातून आता आपण आज जाऊयात. इथं पहारेकरांची देवडी दिसतीये. इथं वानर बरेच आहेत बरं का. निवांत बसलेले आहेत एकदम. ते बघा ऊ काढतंय त्याच्या दुसऱ्या वानराच्या ऊ काढत होते. ते त्यांचं लक्ष नाहीये, निवांत बसलेत एकदम. हा एक चौकोनी बुरुज आहे. संतोष सॉरी वारूगडाचा एक चौकोनी बुरुज जिथं अशी वानराची कुटुंब बसलीत निवांत. हे खंदक पाहण्यासाठीच बांधले असं ना रे. हो, बांधकामाचा दगड मिळवण्यासाठीच हे खंदक. भविष्यात पाणी साठलं तरी त्याचा फायदाच. हे पाण्याचं टाकं दिसत, पाणी नाही उपयोगाचं आहे. तुला माहितीये खाली काय एक बार आहे, बार जायचं का बाग. थोडा तरी खालनं किल्ला एक्सप्लोअर करता येईल ना रे. मुळात आता जर मी आलोच वरतून तर सांगतो, वारूगड हा किल्ला लोकांना वाटतं फक्त हा वरचा किल्ला आहे, पण वारूगड हा संपूर्ण किल्ला आहे. तुम्हाला जे कंपाऊंड दिसतंय हे, ही सगळी तटबंदी आहे ती माजूने पूर्ण दिसते. काही ठिकाणी पूर्ण आहे ढासळली आहे. इथं समोर सुद्धा आपल्याला हे बुरुज दिसत आहेत दोन, आणि इथं आपल्याला बारव दिसतीये. बारव म्हणजे विहीर, ती सुद्धा फार पूर्वीची असणार आहे. समोर एक मंदिर आहे आणि संपूर्ण ह्या भागाला तटबंदी आहे. म्हणजे किल्ला हा फक्त हा भाग नसून, हा इथला भाग नसून, संपूर्ण हा जो वरचा भाग आहे तो किल्ला आहे. आणि खाली एक वाट सुद्धा आहे, हे बघ दिसली का वाट. ती एक वाट आहे, ती ह्या गावात येणारी वाट आहे समोरच्या. तिथे एक दरवाजा आहे समोर, जाताना आपण एक्सप्लोअर करूयात तो, कारण त्याशिवाय पूर्ण किल्ला बघण्याची मजाच नाही राहणार. इकडे संपला किल्ला, अगदी छोटा आहे. आणि समोर जो सह्याद्रीचं जे दर्शन होतं आपल्याला ते अद्वितीय आहे, अप्रतिमचं दर्शन सह्याद्रीचं आपल्याला. आणि हा समोर आता आपल्याला इथून लक्ष देते बघा, हा जो भाग आहे हे बुरुज आहेत. तिकडं समोर सुद्धा बुरुज आहे हा इथं, त्यानंतर हा भाग, हा पुढचा भाग, इथला भाग, इथं समोरचा भाग. म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात येते की हा फक्त वारूगडाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला आहे आणि हा संपूर्ण वारूगड. आणि
किल्ला मोठा आहे पण लोकांच्या नजरेमध्ये आता फक्त बघायला गेलं तर वरती जो टॉप वारुगड छोटासा तो असं वाटतं लोकांच्या नजरेत पण मुळात नाहीये. बघायला गेलं तर एक दीड तास पूर्ण नाही तुम्हाला हा किल्ला बघायला. जर पूर्ण बघायचा झाला प्रत्येक पुढचा मागे तुम्ही जर बघायला गेलात तर तिथं समोर पूर्ण तटबंदी आहे तिथं समोर. नंतर मग हे बाकी गोष्टी मग गाव तयार झालेलं आहे इथं. पण मुळात हा किल्ला विस्ताराने फार मोठा आहे. तर खाली जाऊयातच आपण ती बारवती जर पाहता आली तर बघूयात किंवा तो दरवाजाही पाहण्याचा प्रयत्न करूयात. अगदी नाही झालं तरी मी वरतून दाखवलेलाच आहे. तर वारुगड जो आहे वारुगड हा जी महादेवाची उपरांग आहे त्या महादेवाच्या उपरांगेवर बांधलेला किल्ला आहे. आदिलशाही आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी वारुगड आणि संतोषगड यांची निर्मिती केली होती आणि त्यातलाच हा महत्त्वाचा किल्ला. गावकऱ्यांनी थोडंसं डागडुजी करून थोडंसं संवर्धन करण्याचा याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त असं संवर्धन बाकीच्याही बुरुजाचं जर झालं ना तर किल्ल्याला फार देखणं रूप येईल. चला आता इथून पुढे आपल्याला निघायचं आहे संतोषगडाकडे. बघूयात जाताना अजून काय दिसत असेल तर. रोहिताच्या जागी दुसरा कोणतरी माझा मित्र असता ना तर तो कदाचित नको जायला म्हटला असता, वरतूनच बघितले असंही म्हणला असता. तर हेच आहे, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट एक्सप्लोअर करत असता ना तेव्हा तिथं थोडस दम लागणं किंवा थोडेसे जास्त कष्ट घेणं साहजिक असतं. त्यामुळं मग ते जर नाही घेतले ना तर ती गोष्ट तुम्हाला उलगडू नाही शकत. म्हणजे इथं येणारे मला नाही वाटत, म्हणजे प्रत्येकाला माहीत असेल की इथं येणाऱ्या प्रत्येकाला हेच वाटत असणार की वारुगड हा मात्र एवढाच आहे मागं जो दिसतोय तेवढा. पण मुळात तो किती मोठा आहे ते आपल्याला त्याचा व्यवस्थित विचार केला तर कळून येतं. आणि ती समोर असलेली विहीर ती जी बारव आहे ही सुद्धा जुनी असणार आहे, त्या काळातली असणार आहे. म्हणजे ती गड किल्ल्यावरच एक ठिकाण आहे त्यामुळे ते बघितल्याशिवाय तर आपण जाऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही तिकडे चाललोय. हीच तटबंदी आपल्याला दिसतीये बुरुजाची साईड साईडची, त्याच्यावरनं उतरत उतरत जायचं आहे आपल्याला. आता समोर ही तटबंदी दिसतीये, बुरुज दिसत आहे. ही बुरुज आपल्याला दिसतात, कदाचित त्या बुरुजांच्या मनं सुद्धा एखादी वाट असू शकती वरती यायला या किल्ल्याकडे येण्यासाठी. तर आता आपल्याला हा वारुगडचा बाले किल्ला दिसतोय. ही पण थोडीशी तटबंदी आपल्याला दिसतीये. बरेच मोठे यार, चांगलं पाणी घ्यायचं. आतमध्ये पण गेली आहे ना ती. तर मला पहिलं वाटलं ती बारव आहे कारण बारव्याच्या सारखी ह्याची रचना होती. पण मुळात याचं झालं असं की पहिलं ती पाण्याची टाकी होती आणि त्या टाक्यांच्या भोवतीने मग त्यांनी नंतर भविष्यात हे बांधकाम केलं गेलेलं आहे. याच टाक्याच्या पाण्याचा उपयोग गावातल्या लोकांना होत असणार आहे कारण हे आणि वरचं पाण्याचं टाकं हे सोडून जास्त प्रमाणात पाणी इथं कुठं दिसत नाही. हा भाग सगळा शुष्क प्रदेशात येतो, इथं पाऊस फार कमी पडतो त्यामुळेच. आणि आता बघ, आता आपण मगाशी खाल वरतून एक झेंडा पाहिला होता तिथनं आपल्याला दरवाजा असल्यासारखं वाटत होतं. तो दरवाजा नक्की आहे का ते एकदा चेक करू कारण खाली त्याच्या पायथ्याला गाव आहे आणि एक मळलेली वाट सुद्धा दिसत होती. तर कदाचित तो दरवाजा असावा तर तोही बघूयात आपण आता जाऊन. प्रॉपर रोड आहे रे हा, प्रॉपर चोरवाट नाही मुख्य द्वार. त्याला पायऱ्या वगैरे कुठे नाहीत. बरोबर, त्याला मुख्य द्वार म्हणतात. बरोबर, चोरवाटच असं बघायला गेलं तर बाहेर पडलं असं वाघ दरवाजा रायगडाला. बरोबर, बरोबर. थोडीशी चढायला अवघड आहे, म्हणजे उतरायला अवघड आहे, चढायला नाही आहे किंवा बरोबर. तर हा एक चोरवाट आपण म्हणू शकतो आता. पण चोरवाटेचे दरवाजे इतके मोठे नसतात त्यामुळे कदाचित मला वाटलं कारण ह्याची रचना ही गोमुखी तशी बघतो मी. त्यामुळे हिला चोरवाटे का नाही म्हणता येणार, कदाचित काही काळाच्या वगैरे पायऱ्यानंतर फुटल्या असतील किंवा खराब झालं असेल कारण इथला दगड तसा मुरमाड दगड सांगता येत नाही. पण मला तर वाटतं की हा मुख्य दरवाजा असावा. त्याची रचना पाहता गोमुखी आकाराचा देवड्या सुद्धा आहेत. आता चोर वाटेला देवड्या नसतात
तर याला देवड्या पण आहेत, हे बघ दोन्ही बाजूनी देवड्या आहेत बघा, हे बघ। म्हणजे जर चोरवाट असेल ना तर ती अशा पद्धतीने रचलेली असती ना की ती तुम्हाला दिसतही नाही वरतून इकडून तिकडून, आणि रोड छोटा असतो चोरवाटेचा, पण हा प्रॉपर रोड आहे, हा रूट आहे, हा हे महाद्वार आहे, कारण याला दोन्ही बाजूला बुरुज आहेत, आत यायला हे मोठं द्वार आहे, आणि दोन्ही बाजूला ह्या पहारेकरांच्या देवड्या सुद्धा आहेत, म्हणजे यालाच आपण महाद्वार मानायला हरकत नाही। इथं समोर म्हणलंय पण प्रवेशद्वार, फलटण दरवाजा म्हणलंय ह्याला, म्हणजे हा फलटण दरवाजा आहे। तर हा समोर वारुगड आणि त्याचा हा फलटण दरवाजा। तर आता जाऊयात आपण पुढं, आणि वारुगडच्याच वर हे भैरवनाथाचं मंदिर आहे, वरती बालेकिल्ला दिसतोय, आणि हे मंदिर आहे, आत्ता पूर्ण बांधलेलं आहे मंदिर। एप्रिल नंतर कोणता महिना येतो? एप्रिल नंतर कोणता महिना येतो? विचारलीस के? आणि जूनच्या आधी कोणता येतो? आणि तुझ्यात आणि माझी शेळी कोण? ऐ बाई, तुझ्यात आणि माझी शेळी कोण? तर आता वारुगडच्या पायथ्याला आम्ही एक अर्धा तास विश्रांती घेतली, थोडासा मोबाईल चार्ज केला, आणि आता आम्ही निघालोय संतोषगड, शेवटचा किल्ला आपल्या 2 दिवसात 8 किल्ल्यांमधला शेवटचा 8वा किल्ला संतोषगड, पण तो बराच लांब आहे, 50-60 किलोमीटर आहे। तर तिकडे निघतोय आता आम्ही, तो झाल्यानंतर मग आम्ही पुण्याकडे निघू। चला, मगाशी सांगितल्याप्रमाणे गडाचा जो हा जो भाग आहे हा फक्त गडाचा बालेकिल्ला आहे, कारण आत्ता आपण गडाच्याच ह्या ठिकाणी आहोत, तर तिथं आपल्याला एक मूर्ती दिसती आहे, आणि हा आहे मारुती राया, चपेटदान मारुती, एक वेगळ्या थाटणीतला, डोक्यावर त्याचा असा तुरा पण आहे, चापट मारतानाही दिसतोय तो, मस्त मूर्ती आहे, थोडीशी भग्न झालेली आहे। आणि हा जो संपूर्ण भाग आहे बरं का, हा सुद्धा गडाचाच भाग आहे, हा संपूर्ण गडाचा भाग आहे, मध्ये मध्ये काही समाध्या दिसत आहेत, मगाशी आपण एक पाण्याचं टाकही पाहिलं। महाद्वाराची आता अवस्था चांगली नाही आहे इथली ह्या बाजूच्या, पण फलटण बाजूचं महाद्वार आपण पाहिलंच,